कुठेतरी फिरायला. तुम्ही तर मला मागचे वेळेस प्रॉमिस केलं होतं ना कवी वेसला जायचं म्हणून. ए बाई, एवढा बजेट नाही. आता पोरं मोठे झाले, त्यांचे फिरायला राहायचे दिवस. आपले नाही, आपले दिवस संपले आता. मग आपले कधी काय म्हसनात गेले हो काय? आता पोरा ये बाई, मला त्या मुलाला पण काहीतरी त्याचा पाव लागेल का नाही. आता लग्न झाल्यापासून तो कुठे. मला काही सांगू नका. सुन मुल कुठं कुठं जात्या, किती मोठे मोठे हॉटेल मध्ये खात्या पित्या, हिंडत्या, किती मौज मजा करते. आणि तुम्ही आहो 12 महिन्यातून एकदा येते, तुम्हाला बायकोला साधं 2 दिवस कुठे नेता येत नाही. आपलं सुख कशात आहे? कशात आहे? मुलं इथं आहे मला माहिती आहे, पण आता ते का लहान नाही मोठे झाले. आता किती दिवस कष्ट करायचे आपण, किती दिवस आपलं मन मारून आपण जगायचं. अगं पण तू हा पण विचार कर ना की मुलांना. नाही नाही, मला एक सांगा. मुलं म्हणतीन का आमच्या आईवडिलांनी कष्ट केले म्हणून, म्हणती नाही. आपली खरी प्रॉपर्टी कोणती? हा ये प्रॉपर्टी मुलं आहे की मला माहिती आहे. तुम्ही मला तिंदा तिंदाने वळून त्या जागेवर आणू नका बरं. तू कायम काग तिच्या बरोबर वाद घालत बसते ते सुने बरोबर. काय तुझं काय, तुझीच भाची आहे ना ती? अहो माझी भाची आहे, पण मला तिने लय काशी दाखवली. आता अगं ज्यानी केली भाची तिने दाखवली काशी, हे तर मला पण माहिती आहे. आणि आता तुम्ही दाखवा मला बनारसी, म्हणजे मग मी गेली. ए बाई, तुला बनारसी नाही दाखवत, तुला बनारसी शालू घेऊन देतो. लागलं तर बनारस मध्ये घेऊन जाऊन बस. खरंच जायचं बनारस मध्ये आता? काय बोलून पस्तावा झाला. यायचंय? नाही नाही, आता नाही, नंतर. का मग आता जायचं कुठं सांगा बरं. आता जायचं मस्त पैकी. आपण काय करू, एखादी मस्त हॉटेलीत जाऊ, जेवण वगैरे करू, आणि मस्त थोड्याशा गप्पा मारू. तू एक काम कर, कटकट कमी कर म्हणजे बरं होईल. तुम्हाला माझीच कशी कटकट दिसती हो? हां, तुम्ही कधी आले का? काय माझी वाद घालत काय राहता तुम्ही? आईवरून इथं माग आईवरून वाद घालत होते, आता सुनावरून वाद घालता. हां ए बाई, सुन जरी माझी आहे, भाजी तुझी आहे, त्याचं काय? ते जाऊ द्या, काय असू द्या. पण आता सगळं सामान बरोबर झालं, भाजी माझी सुन तुमची. मग मी म्हणत होतो का, मी तर बोललो होतो पहिले तुझी भाजी करू नको. तुला ते पुळका होता, मुलगा दोघांचा पण आहे ना. मग सुन दोघांची पण आली, पण ती भाजी तुझी आहे ना. एक्स्ट्रा भाजी माझी ना, पण सुन तुमची आहेस ना. मग मी कुठं काय नाही म्हणतो. आणि मग 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 मी त्यांचा विचार करतो ना. आता आपलं नातू खेळायचे दिवस आले. अहो ते नातू खेळायला, पण ते मला ते जिवंत राहून देतीन का? ती सुनानी मला किटकिट घालून 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 हे बघा माझी तब्येत उतरत चालली. शाळेला म्हणजे काय, तुझी तब्येत उतरली? किती खोट बोलती ग. मग एवढी धाकड धोकड असत ना. तुम्ही का मला का काट्यात घालून पाहिलं का? काट्यात घालून पाहिजे कायम ते बिचारे. ती माझी सुनी एवढी बिचारी. आता तू सांग, मी आल्यानंतर ती माझी किती सेवा करते. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही विशालला आहे ना लय डोक्यावर चढून घेतलं. तो विशाल बायकूच्या शब्दाच्या बाहेरच नाही, आणि तुम्ही राहता तिकडं, आणि मला किती डोकं लावायला लागतं यांच्याशी. विशाल पोरका कोणाचा? आपला दोघांचा. मग ही परंपरा आहे का नाही? मी तुझ्या शब्दाच्या पलीकडे कधी जातो का? मग तो त्याच्या बायकोच्या पलीकडे जाईल का? असं का बोलता? तुम्ही बहिणीच्या नाईच्या शब्दाच्या पुढं कधी गेले नाही? माझा कधी शब्दच तुम्ही पकडला नाही. काय बात करते, मी तर काय तुझा शब्द पकडायचो कधी? मग दीपावळीला जर आले सुट्ट्यांमध्ये तर बहिणीचंच ऐकून मला मारायचे. मी कधी मारलं तुला? मग म्हणायचे माझ्या बहिणीला हे घेतलं म्हणून, तू जळती ते घेतलं म्हणून असं झालं. नाही नाही नाही, मी तुला कधीच काही बोललेलो नाहीये. पण काय झालं माहितीये का, तू तुझा जो स्वभाव आहे ना, स्वभाव बदलावा लागेल तुला. आता माझ्या स्वभावाला काय झालं? त्या तुम्हाला माहिती ना माझा स्वभाव असा आहे म्हणून. आणि माझा स्वभाव असा आहे, पण माझा स्वभाव लय साफ आहे. मी काशी काही सारखी कोणा विषय खोट नाट नाही माझ्या मनामध्ये येत. ए बाई, मला माहितीये ना तुझा स्वभाव पण चांगला आहे, तू मनाने खूप चांगली आहे, म्हणून तर आपलं शास्त्र जमत. आणि शास्त्र जमत नाही, मी सगळं सांभाळून घेते. सगळा प्रपंच मी माझ्या खांद्यावर वजा वागवते, म्हणून तुम्हाला मी चांगली वाटते. अगं बाई, म्हणून मग तर मी काय बोललो माहिती का, बायको असावी अशी. कशी? तुझ्यासारखी चांगली. हा मग मग अरे बापरे, अरे बापरे, लगेच झाडावर. अहो तुम्ही कधी कधी मला लय पगळा होता हो, लय म्हणजे असं एकदम असं बोलता ना का, मला खरंच लाजच वाटते आता. अरे काय म्हणते माहितीये का, आता कधी कधी मला पण तुला तुझं मन धरावं लागेल. काय बरं, ऐका ना, आपण तुळजापूरला जाऊ ना, नाही तर मग कोल्हापूरला जाऊ. आपण काय करू माहितीये काय, 3.5 दिवसात पास काढून अख्खा महाराष्ट्र फिरून. 3.5 दिवसामध्ये का महाराष्ट्र फिरणार? मग तुला प्रत्येक देवधर्म करून आणतो ना मग. आता
आओ तुम्ही कमाला का एवढं बिटस मला काही 3.5 दिवसात का महाराष्ट्र पाहता येईल का मग आओ काही एखादी अडायला सांगा मी का आता पहिली काही वेडी नाहीये आता सगळं लय हुशार झाली मी आता मला सगळं कळतंय आता तुम्हाला काय वाटलं नवीन नवीन तुम्ही मला असंच फसवलं होतं हां मला म्हणी आपल्याला महाराष्ट्र दर्शनाला जायचं आणि नेलं कुठं तुम्ही कुठे पंढरपूर दाखवून आणलं मग आता विठोबाचे पाय पडले ना आपण जसं आपला विठ्ठल रुक्माईचा जोडा दिसतो नाही नाही पंढरपूर वरून आणलं आणि मी येड्यासारखी सांगते बाई आम्ही गेलो होतो महाराष्ट्र दर्शनाला माझ्या नवऱ्याने नेलं होतं मला इकडं माझ्या मैत्रिणींना सांगायची माझ्या भाऊजांना सांगायची माझ्या मायरच्या लोकांना सगळ्यांना सांगितलं आणि तुम्हाला फोन विचारलं कुठं गेलं म्हणजे पंढरपूरला सगळे मला हसायला लागले खी 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 मग पंढरपूर महाराष्ट्रातच आहे ना महाराष्ट्राचं कुलदैवत कुठे कुठे पंढरपूर विठ्ठल रुक्माई म्हणून मी तुला सांगते अख्खा महाराष्ट्र तिथे इटोबाच्या पायाखाली मग ते काय तुमच्या मनात ते नाही माहिती पण आता कमी वेळी नाही आता 3.5 दिवसामध्ये का मला माहिती महाराष्ट्र दर्शन काय होत नाही बरं चाल भाई तुला आता आता पहिली गोष्ट दोन घास खाऊ हॉटेलीत जाऊ आणि मला ते ऐकून घे मला ते सुनीशी बोलायचे तुम्हाला एक सांगते त्या त्या काचा कुचाच्या हॉटेल मध्ये जायचं नाही कारण ते ना ते आरशांचा हे दिसत खायला प्यायला ते काही चवेला नाही राहत आपण जायचं ते पावड्यांच्या हॉटेल मध्ये एखादी दाब्यावर जाऊ तू कुठे पावडा खाऊन देऊस काढती चल आता पण मग नाही पावडे लय नका हो तुम्ही पैशांची उधळपट्टी करू बर मी काय म्हणते आपण कोल्हापूरला जायचं हो नक्की ना पण आता दोन घास खाशील ना मग चांगलं जेवण कर कुठे कंजूसपणा नको करू चल लवकर